Mandrem MLA Dayanand Sopte has said that in the last 1.5 years he has been able to complete most of the work that was planned for Mandrem constituency. Speaking to media persons on Thursday, he reviewed the work done by the PWD, WRD, Electricity Department and the Community Health Centre in Tuem, etc. विरोधी पक्षाचा आमदार असून सुद्धा या मतदारसंघात भरपूर अशी कामं म्हणजे आता एक वर्षाचा कालावधी म्हणजे ऑलमोस्ट 6 वर्ष म्हणूया त्या कालावधीत तसे मनासारखे डेव्हलपमेंट वर्क ते सुद्धा डिफरंट डिफरंट डिपार्टमेंट्स सच एज PWD रोड्स PWD वॉटर सप्लाय PWD बिल्डिंग सेक्शन त्याचबरोबर वॉटर रिसोर्स डेव्हलपमेंट दॅट इज कॉल्ड WRD त्याच्या उपरांत इलेक्ट्रिसिटी असे वेगवेगळ्या डिपार्टमेंटांसून या मतदारसंघात जे 9 पंचायती येतात त्या 9 पंचायतींनी कामं काही झाल्यात चढशी सुरू असत वॉटर रिसोर्स डेव्हलपमेंट आजपर्यंत जी कामं झाल्यात म्हणजे ऑलमोस्ट 70% कंप्लीट झाल्यात 30% इन प्रोग्रेस असे 2,17,00,000 आणि जे घेऊपाचे असतात मेजर जे असतात ते झाल्यात प्रोसेस चालू असा 1-2 फायली फायनल स्टेज काही पावले असत असे जवळजवळ 20 कोटी WRD त्यातून मेजर हा आमचे मोर्जी ग्रामपंचायत साधारण 16 कोटी हे 16 कोटी मोर्जेनं जसे 3 प्रोजेक्ट 4 प्रोजेक्ट म्हणजे प्रोसेस चालू होता त्याचबरोबर PWD रोड्स कलवर्ट्स ब्रिजेस ह्याच्या अंतर्गत आजपर्यंत 22 कोटीची कामं 22 क्रोर्स म्हणजे ऑलमोस्ट हांवें अजून म्हटलं तशें 60% कंप्लीट जाल्यात 40% हांव म्हणेन 50% कंप्लीट जाल्यात 50% हे आकडू दिता पळय जे वर्क्स ऑर्डरी आज पर्यंत मिळ्यात म्हणजे वर्क्स ऑर्डर दिवप म्हणजे एक फायनल असे 22 कोटीची कामं या मतदारसंघात झाल्यात ह्या वॉटर सप्लायच्या अंतर्गत मेजर 2 गावांनी पाईपलाईन चेंज केल्यात ते म्हणजे एक तुयें विच कॉस्ट 68 लॅक्स म्हणजे ऑलमोस्ट काम सुरू झालेलं आहे म्हणजे माननीय मंत्र्याच्या हस्ते ते नाले फोडलेलं आहे दुसरे पारशे गावात 75 लॅक्स ही कामही कंप्लीट झालेलं आहे त्याचबरोबर बोरवेल जो सँक्शन केलं हे 15 बोरवेल त्यातल्या 9 ऑलमोस्ट कंप्लीट झालेले आहेत म्हणजे मला एक उमेदीन सांगायचं असतं की गेल्या बजेटीन जे प्रोविजन असले आणि जसे म्हटलेले मुख्यमंत्र्यांनी की 25 कोटी जी कामं जातली त्यातून ऑलमोस्ट 22 कोटीची कामं उरलेली बारीक बारीक असा पळय ते जातले ऑनरेबल आमचे हेल्थ मिनिस्टर 2 फावटी नव्या हॉस्पिटलला व्हिजिटही दिले आणि जे कॉन्ट्रॅक्टर आहात त्यांच्यानी कमिटमेंट दिला की इन ऑल रिस्पेक्ट बाय डिसेंबर 2018 आम्ही हॉस्पिटल रेडी करून डिपार्टमेंटाचे स्वाधीन करले आणि ते हॉस्पिटल मोठे असल्या कारणान ॲक्च्युली 100 बेडेड आहात ते पण 70 बेडेड हे पहिली करले आणि जो मग ॲडिशनल जे स्पेस जे असा हे ॲडिशनल स्पेस जो नवीन पद्धतीन आरोग्याच्या दृष्टीन जो सोयी सुविधा आमकां दिवपाक जाय कारण मोपा एअरपोर्ट येता ते दोळ्यासमोर दवरून म्हणजे आजपर्यंत जे लोकांची ह्या पेडणेच्या लोकांना वर्दळ असा आणि आफ्टर कंडिशन ऑफ मोपा एअरपोर्ट लोक वस्तू साहजिकच वाटते. ब्युरो रिपोर्ट, डॉन बॉस्को चॅनल.